नमस्कार, मी अंकिता पाटील. दुपारची खबर बात मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सने. मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, भाईंदर ते विरार लोकल संत गतीने सुरू. पावसाळ्यात मुंबईची लाईफलाईन का कोलमडते, मुंबई हायकोर्टाचा रेल्वे प्रशासनाला सवाल. सुप्रीम कोर्टाचा सत्सद विवेक बुद्धीवर केंद्राने सोडला समलैंगिकतेचा फैसला. कलम 377 रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारचे सकारात्मक संकेत. बेल्जियमला हरवत फ्रान्सची तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक, तर आज क्रोएशिया आणि इंग्लंड आमने सामने. आणि आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. मुंबईसह उपनगरात गेल्या 4 दिवसांपासून धोधो कोसळणाऱ्या पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर तुंबलेलं पाणी ओसरतंय. त्याचाच परिणाम म्हणून 24 तासांहून अधिक काळ बंद असणारी विरार स्टेशनवरूनची रेल्वे सेवा अखेर हळूहळू सुरू झाली आहे. आज सकाळी 8:30 विरारवरून चर्चगेटसाठी जाणाऱ्या 5 लोकल सोडण्यात आली आहेत. मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल चक्क 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालवल्या जात आहेत. डोंबिवलीतील नांदिवली येथील नाल्यात 2 तरुणांचं बुडल्याची घटना मंगळवारी घडली आहे. हर्षल जिमकल असे या तरुणाचे नाव असून त्याला वाचवण्यासाठी आणखी एका तरुणाने उडी मारली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आणि मंगळवारी ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं होतं आणि यामुळे नांदिवलीतील नाला दुथडी भरून वाहत होता. या नाल्यात हर्षल जिमकल हा तरुण वाहून गेला आणि हर्षल वाहून जात असल्याचे बघून एका तरुणाने नाल्यात उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की दोघेही वाहून गेले. बुधवारी पावसाचा जोर ओसरला असून अग्निशमन दलाचे पथक दोघांचा शोध घेत आहेत. काल मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवण्यात आला. सलग 4थ्या दिवशी मुंबई पाण्यानं भरली होती आणि राज्यभर पावसाचा जोर वाढलेला असताना मान्सूनची सीमा अजूनही स्थिर बघायला मिळते. मान्सूनचे ढग संपूर्ण राज्यभर दाट पसरलेले दिसून येत आहेत आणि कोकण गोव्यातील अतिवृष्टी हवामान खात्याचा इशारा अजूनही कायम आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न एक्सप्रेसवर ट्रेन बंद पडली आणि यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. वेस्टर्न एक्सप्रेसवर मालाडच्या पुष्पापारीत ही क्रेन बंद पडल्याने मोठ्या प्रमाणाचं वाहतूक कोंडी झाली. ही क्रेन मुंबई मेट्रोची आहे आणि त्यामुळे तेथील प्रवाशांचे हाल झाले. देशात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम 377 रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक संदेश दिले. समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 संदर्भात आता सुप्रीम कोर्टानेच निर्णय घ्यावा असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं. भारतीय दंडविधानातील कलम 377 विरोधात सुप्रीम कोर्टात दखल झालेल्या याचिकेवर बुधवारी देखील सुनावणी झाली आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्रक दाखल करण्यात आलं आणि कलम 377 संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या सत्स विवेक बुद्धीवर हा निर्णय सोडत आहेत असं केंद्र सरकारने म्हटलं. पावसाळ्यात मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकसेवा का कोलमडते असा प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला चांगलंच धारेवर धरलं. दरवर्षी मुसळधार पावसात रेल्वेचे रूळ पाण्याखाली जातात आणि रेल्वे ठप्प पडते, लोकांचे हाल होतात. मात्र रेल्वे प्रशासन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही. रेल्वेला हे झेपत नसले तरी त्यांनी विमानतळाप्रमाणे रेल्वेचे खाजगीकरण करावे अशा शब्दात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला मंगळवारी चपराक लगावल्या.
अन्न सुरक्षा कायदा लागू होऊनही बीड जिल्ह्यात गावागावात राशन माफियाकडून होणारी लूट थांबवण्यासाठी लोकशासनाच्या वतीनं गेवराईत एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व लोकशासनाचे विशाल कदम यांनी केलं. यावेळी निवृत्त न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांनी सरकारचा भ्रष्ट कारभार आणि व्यवस्थेतील अडचणींवर हल्ला चढवला. भाजप सरकारच्या धोरणांवर प्रश्न निर्माण केले आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांना सामन्यांचे काम करताना राजकीय दबावामुळे करता येत नाहीये, तसेच राजकीय मंडळीच्या वरदहस्तामुळे राशन माफिया वाळू माफिया यांची दहशत अधिकाऱ्यांवर आहे. या भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधात सामन्यांनी आता रस्त्यावर येण्याची गरज असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आंदोलन उभे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकणातील नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला असून विधान परिषदेत या प्रकल्पावरील चर्चेत नीलम गोरे यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या सदस्यांनी मौन बाळगणे पसंत केलंय. दुसरीकडे शिवसेनेचा विरोध लक्षात घेता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलं. प्रकल्प होऊ देणार नाही असे इशारे देणाऱ्यांनी सभागृहात शांत राहण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. परभणीत 26 जून पासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले आहेत आणि तब्बल 15 दिवसांपासून वॉटरप्रूफ मंडपात चालू आहे. सुरुवातीला शेतकरी संघर्ष समिती या नावाने सुरू झालेले आंदोलन आता सत्तातील भाजपा वगळता सर्वपक्षीय झाले असून पीक विमा संघर्ष समिती या नावाने सुरू आहे. पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन तापत असताना प्रशासन मात्र ढिम्म आहे आणि ज्या विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलं त्या कंपनीने आता शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम देण्याचे जवळपास नाकारले. नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते. मुंबईसह गुजरातच्या भाजीपाला पुरवणाऱ्या नाशिकमध्ये सर्वच भाजीपाल्या फळभाज्या आवक सुरू होते आणि त्यातच मुंबईसह इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम नाशिकच्या भाजीपाल्यांवर होतोय. मेथीची भाजी 30-35 रुपये एक, म्हणजे एक गड्डी 30-35 रुपये विकत होती, परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली का 30 रुपयेवाली मेथी डायरेक्ट 10-15 रुपये विक्री होऊ राहिलेली. आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईला नाशिक मुंबई कल्याण इकडं पाऊस असल्यामुळे तिकडे माल विकला जात नाही, परंतु आमचे नातेवाईक तिथं भरपूर आहे. आज मी त्यांना फोन केला विचारलं तर ते सांगतात 40 रुपये गड्डी आम्ही विकत घेतो आहे आणि फक्त या शेतकऱ्यांना खाली रिवर्स आणण्याचं काम करत आहे व्यापारी लोक. बाकी मार्केट सर्व आहे, आता फक्त मार्केट कांद्याला वाढतंय, पण कांदा कोणाकडे शेतकऱ्यांकडे नाही आहे, शेतकऱ्याकडून व्यापाऱ्यांनी घेऊन साठवणूक केलेली आहे. मुंबईला पाऊस असल्यामुळे परिणाम झाला असं वाटतं का? काहीच नाही, मुंबईचे लोक जेवण करत नाही का, भाज्या घेत नाही का, सर्व घेतात. फक्त हे फक्त सांगण्याचे कारण आहे, बाकी काही नाही. जो कांदा आज साठवलेला आहे तो फक्त व्यापारी वर्गाकडे, शेतकरी वर्गाकडे नाही आहे आणि शेतकरी खाली चाललेला आहे. मी बघू परिणाम व्हायचं कारण असं आहे की 8 दिवसापूर्वी जे बाजारभाव जास्त प्रमाणात टाईट होते ते आता बाजारभाव कमी झाले. त्याचं कारण असं आहे, मुंबई गुजरात ह्या साईडला जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे, या पावसामुळे बाहेरच्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात माल जात नाही आहे आणि तो माल जास्त नाशिकमध्येच थांबून राहिला आहे आणि त्याला जास्त मागणी नसल्यामुळे बाजारभाव जास्त प्रमाणात कमी झालेले. चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू राहील आणि संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही आहे, तसेच चंद्रपुरातील दारूबंदी मागे घेतली जाणार नाही असे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केलं आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ही समिती महिन्याभरातच आपला अहवाल सादर करेल असं त्यांनी म्हटलंय. अत्यंत दुर्मिळ असलेल्या जिवंत खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 6 आरोपींना गोंदिया जिल्ह्यातील धानोरी गावातून अटक करण्यात आली आहे. सडक अजूनही वनपरीक्षक अधिकाऱ्याला दुर्मिळ खवल्या मांजराला घरी ठेवले असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि वनपरीक्षक अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आणि 6 आरोपींना अटक केली आहे.
आरोपीमध्ये सेवक पेंदाम, राजेश टेकाम, देवाजी पाचघरे तसेच सुनील मेश्राम आणि योगराज मस्करेसह अमित साठवणे या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. खवला मांजर हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पात तो आजही आढळतो. मात्र अशीच तस्करी होत राहिल्यास जिल्ह्यातून तो नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे वसई विरार भागात वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषण वसई आणि अतिउच्चदाब केंद्राच्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले. दुपारी 3 फूट इतके असलेले पाणी रात्री 12:30 वाजता 1.5 फुटावर गेलं. खबरदारीचा उपाय योजना म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतूनं सदर उच्चदाब वीज केंद्राचा वीज पुरवठा 7:30 पासून बंद ठेवण्यात आला. यामुळे महावितरणाचे 30 लाख ग्राहक प्रभावित झाले. बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा फक्त महाराष्ट्र 1.